मालेगावात विनापरवाना शक्ती प्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आजच्या हिजाब डेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे असं असताना आता बीबी मुस्कान हिचा सत्कार करण्याचा संकल्प करण्यात आलाय। मालेगावात आज होणाऱ्या हिजाब डेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। तसंच काल झालेल्या आंदोलना प्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय। तसंच आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे। हिजाब डेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तसंच नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। मालेगावात विनापरवाना शक्ती प्रदर्शन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आजच्या हिजाब डेला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। बीबी मुस्कान हिचा सत्कार करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे। आज होणाऱ्या हिजाब डेला परवानगी देण्यात आलेली नाहीये। तर काल झालेल्या आंदोलना प्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत। मालेगाव शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। हिजाब डेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे। विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना देखील पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे।